सोमवारी काय निकाल धनुष्य बाण हे बाळासाहेबांचं आणि त्याच्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार याची मला मनोमन खात्री आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले, सत्तेसाठी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बांधलं, ते बाळासाहेबांना कदापही आवडलं नसतं. आणि म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की मला एक दिवस भारताचा पंतप्रधान करा, मी काश्मीरमधलं 380 कलम हे रद्द करेन. आणि त्याच काश्मीरमध्ये जाऊन ज्याला शिवसेना काँग्रेसचं स्वागत करतं त्याला बाळासाहेबांना काय वाटलं असेल, हे कोणी रद्द केलं? नरेंद्र मोदीजींनी केलं, अमित शहाजींनी केलं. बाळासाहेबांच्याबद्दल त्यांना असलेलं प्रेम हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या जवळच्या असलेल्या व्यक्तींना लांब ठेवायचं आणि ते सुद्धा केवळ सत्तेसाठी लांब ठेवायचं, बाळासाहेबांच्या विचाराला लांब ठेवायचं, केवळ सत्तेसाठी लांब ठेवायचं, हा विचारच जे लोक करू शकतात त्यांना स्वतःला शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही एवढं मी निश्चितपणे सांगतो. आम्ही जेव्हा तुमच्या बरोबर होतो तेव्हा तुमचं काय मत होतं त्याचं उत्तर द्या. असे टीका करायचे असतात ना, ते असे टपले आणि डिस्के असतात, तशीच मारत बसतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. संपूर्ण देशामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा हे बिगर राजकीय कार्यक्रम, मी राजकीय म्हणत नाही तर, आणि त्याची भीती वाटते आहे टीका करणार. त्या यात्रेमागची भावना समजून घ्या, राष्ट्रहिताची, या देशामधला द्वेष भावना नष्ट करण्यासंदर्भात. पण आता काही लोकांना फक्त टीका करण्याचंच काम आहे, त्यांना करू द्या ना. 4,500 किलोमीटर काय, तुम्ही 450 किलोमीटर चालून दाखवा या देशासाठी. मला प्रश्न विचारला जम्मूत राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात, आणि मी म्हटलं लोकशाही आहे, लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकतो, राहुल गांधीच कशा, लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील.